नमस्कार। पहिले म्हणजे सबंध गोळीचे लोकांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वादान आज आय एम आउट ऑफ कोविड 19 आणि आय थँक्स मणिपाल हॉस्पिटल, डायरेक्टर ऑफ मणिपाल हॉस्पिटल, ऑल डॉक्टर्स ऑफ मणिपाल हॉस्पिटल, तातूंत डॉक्टर ऑस्कर बेलो, डॉक्टर एलेन रॉड्रिक्स, डॉक्टर मिलिंद नायक, डॉक्टर मिश्रा एंड डॉक्टर अमोल, आणि हातूंत सगळे जे काम करतालो तो डॉक्टर शेखर साळकर अलॉंग विथ हेड ऑफ द आर एम ओ आणि ऑल सिस्टर्स, स्पेशली जी नम्रता सिस्टर आसा। आणि गेले 9 दीस साधारण जो ट्रिटमेंट दिला त्यांचे कौतुक करप जाले। आणि त्या खातीरूच आय थँक्स ऑल द स्टाफ ऑफ द मणिपाल हॉस्पिटल, द ऑल्सो द डोनर्स ऑफ द प्लाज्मा, दोज यू हॅव डोनेटेड प्लाज्मा टू मी एंड ऑल्सो टू अदर्स वेर दे आर डोनेटींग। हांव रिक्वेस्ट करतां सबंद गोंयच्या डोनर्सांक की तांणी फुडें जावचें, यंग जनरेशनान जो प्लाज्मा थेरपी इज द ओनली थेरपी टू गेट आवट फ्रॉम कोविड-19। आनी त्या खातीर प्रत्येकान जाता आसत जाल्यार आपले परीन किंवा दुसऱ्याक मदत करपा खातीर प्लाज्मा डोनेट करची। शिवाय जो कोविड-19 आसा तो आज पसरत आसा। गव्हर्मेंटा कडेन ज्यो फेसिलिटी आमी 6 महिने पयलीं सांगिल्ल्यो, स्पेशली जे मशीन म्हणजे जो वेंटिलेटर टायप HFCNO2 हें जें मशीन आसा तें अवेलेबल आसपाक जाय। आनी म्हजे म्हायती प्रमाणे फक्त 20 ते 25 मशिनां प्रायवेट हॉस्पिटल एज वेल एज गोवा मॅडिकल कॉलेजींत आसा। आज जवळ जवळ म्हाका जी म्हायती मेळ्ळ्या ती जवळ जवळ 200 वेंटिलेटर्स येवन गोवा मॅडिकल कॉलेजींत बसोवपाचे उरल्या। पूण हे वेंटिलेटरा पेक्षा ही मशीन एट म्हणजे इमिजियट लेवल कशी मेळटली हें हेल्थ मिनिस्टरान डिपार्टमेंट ऑफ गोवा मॅडिकल कॉलेज, हेल्थ डिपार्टमेंट आनी मुख्यमंत्र्यांनी पळोवपाची आवश्यकता आसा। कारण हेंच मशीन आज कितलेशाच लोकांचो प्राण वाचोवपाक उपयोगी पडला। आनी हें मशीन अवेलेबल करप हें सरकाराचें कर्तव्य आसा। कारण जी बारीक गव्हर्मेंटाचें हॉस्पिटल आसा, गोवा मॅडिकल कॉलेज आसूं किंवा ESI हॉस्पिटल आसूं, हातूंत ह्यो सोयी खूब कमी प्रमाणांत आशिल्ल्या कारणान पेशंटांक जाय तसो ट्रिटमेंट थंय मेळना। आनी त्या खातीर इमिजियट एक्शन गव्हर्मेंटाच्या माध्यमांतल्यान आमकां ही जाल्ली जाय।